आई, तुझी खूप आठवण येते। आता माझी सकाळ 5:30 होते आणि रात्र 12 वाजता। आई, तेव्हा तुझी खूप आठवण येते। सगळ्यांना गरम गरम जेवायला वाढते आणि स्वतः मात्र मी शेवटी थंड जेवण जेवते। आई, तेव्हा तुझी खूप आठवण येते। जेव्हा सासरी कुणी आजारी पडते तेव्हा त्यांच्या सेवेसाठी लगेचच हजर होते, पण जेव्हा मला बरे नसते तेव्हा स्वतःची काळजी मी स्वतःच घेते। आई, तेव्हा तुझी खूप आठवण येते। रात्री सगळे झोपल्यावर त्यांना आठवणीने पांघरून घालते, पण जेव्हा मला पांघरून घालायला कुणीही नसते, आई, तेव्हा तुझी खूप आठवण येते। सगळ्यांच्या गरजा पूर्ण करता करता मी स्वतःलाच विसरते, पण मन मोकळं करायला जवळ कुणीही नसते। आई, तेव्हा तुझी खूप आठवण येते। कदाचित हीच कहाणी लग्नानंतर प्रत्येक मुलीची होत असेल। लग्न अगोदर प्रत्येक मुलगा मुलीला वचन देतो, लग्न झाल्यावर सासरी तुला आईची आठवण येऊ देणार नाही, पण तरीही का? आई, तुझी खूप आठवण येते ग। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा ज्याची किंमत तिथं असेपर्यंत कळत नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जी पैशांनी विकत मिळत नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिथे कुणी आपल्याकडून काही अपेक्षा करत नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिथे कधी आपल्याला एकटे वाटत नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिथे रडणं, हसणं, खेदळणं, खाणं पिणं याशिवाय आपण काही करत नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिचं स्थान पुरुषांना कधीच कळणार नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिथे आई नाही तर काहीच नाही। तर